विषय गणित घटक शिकायचा आपल्याला परिमिती व क्षेत्रफळ. पहा परिमिती विषयी थोडीशी माहिती आपण पूर्वी घेतलेली आहे, घेतलेली आहे का नाही मागील एका क्लासमध्ये? हो. परिमिती म्हणजे काय कोणाला सांगता येईल का? काही संख्याचा गुणाकार करता त्या संख्येला परिमिती असे म्हणतात सर. काय काय शिवाजी महाराज ज्या कोणाच्या मापकाचा गुणाकार करतो सर त्याला परिमिती असे म्हणतात सर. परिमिती म्हणजे सर्व बाजूची बेरीज. गोष्ट लक्षात राहून द्यायचं. मग आता इथं उदाहरण दिलेलं आहे बघा, लांबी 7 सेंटीमीटर आणि रुंदी 4 सेंटीमीटर असलेल्या आयात तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागेल. बा अशा पद्धतीचे आपल्याला शाब्दिक उदाहरण येतात 5वी 6वी आणि 7वी. तर आता हे आपल्याला आयताच्या परिमितीवर आधारित उदाहरण आहे. इथं बघा म्हणजे आयत हा सूत्र आलेला आहे, लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे. आपल्या लक्षात आलं पाहिजे आयताची परिमिती म्हणजे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी हे त्या परिमितीचं सूत्र आहे. काय आहे सूत्र? सर आवाज येतो का सर्वांना? येतो सर. हा मग आता आपल्याला इथं काय करायचंय, लांबी 7 सेंटीमीटर दिलेली आहे आणि रुंदी 4 सेंटीमीटर दिलेली आहे. त्या आयताची परिमिती काढल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की किती लांबीची तार लागेल. ते सर्वात सुरुवातीला हे परिमिती घ्यायचं, आयताची परिमिती बरोबर लांबी गुणिले रुंदी. हे सूत्र घेतल्यानंतर आता या सूत्रामध्ये काय करायचं, सूत्रामध्ये किमती ठेवायच्या. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी किती आहे? 7 सेंटीमीटर अधिक 2 गुणिले रुंदी किती आहे? 4 सेंटीमीटर रुंदी 4 सेंटीमीटर मग आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले 7 सात लांबी आहे म्हणून 7 घेतलं अधिक आयताची परिमितीची रुंदी दिलेली आहे आपल्या उदाहरणामध्ये 4 सेंटीमीटर 2 गुणिले 4. आता सोडून घेईल अधिक 108 समजलं काही पर्यंत? आपण काय करायचं, या राहिलेल्या दोन्हीची बेरीज करायची. 14 8 किती होतात? 22. समजलं का मग तुम्हाला? आपलं आता प्रश्नाकडे जायचं. प्रश्नाकडे काय म्हणलंय, 7 सेंटीमीटर लांबी आणि 4 सेंटीमीटर रुंदी असलेला आयत तयार करण्यासाठी किती लांबीचा तार लागेल. तर आता काय करायचं मग? तयार करण्यासाठी 22 काहीच नाही या तर लांबीची तार लागेल. सासू कशात आवडत होता
मीटर लांबीची तार लागेल आयताचं उदाहरण झालं कशाचं आपल्याला चौरसाची परिमितीची सूत्र दिलेले चौरसाची परिमिती चार गुणिले एका बाजूची लांबी चौरस माहित आहे तुम्हाला हा हा दिसतो तो एक चौरस आहे काय आहे चौरस काय आहे चौरस हा सूत्र तयार करताना बघा चौरसाची परिमितीवर चार गुणिले एका बाजूची लांबी चार गुणिले आता एका बाजूची लांबी किती असेल सूत्र लिहून घ्यायचं चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजूची लांबी हे सूत्र लिहिल्यानंतर या सूत्रामध्ये त्याच्या किमती टाकून द्यायच्या बाजूची लांबी किती आहे सांगता येईल का कोणाला व्हेरी गुड 9 मीटर आपण आता गुणाकार करूया तर आपण पाहू 9 गुणिले 4 आपण हात लावले त्याला 36 आलं बरोबर 36 Welcome to KDM Music World. Bluetooth device is ready to connect. लावून घेतले चार दिवस धरला आलं की सूर्य उठला लावून घेतो चार दिवस घरी आलं की पाटील लावलं त्यांच्या घरी लवकर राहिलं तरी ते अन्ना लावून घेतो नक्की काहीतरी वाजत नाही बघील होते मग
सुरू करायचा लीन झाला आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी उदाहरण घेऊन आपण आयताचं क्षेत्रफळ समजून घेऊया. लांबी 20 सेंटीमीटर लांबी 20 सेंटीमीटर व रुंदी सेंटीमीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? आपल्याला उदाहरण दिलेले लांबी 20 सेंटीमीटर व रुंदी 15 सेंटीमीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण आयताच्या सूत्राचा वापर करणार आहोत. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे सूत्र सर्वांनी पाठ करायचं. आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. आता आपल्याला किमती दिलेल्या आहेत का? त्याला सांगा पाहू लांबी किती आहे? 20 सेंटीमीटर. रुंदी किती आहे? 15 सेंटीमीटर. सांगा पाहू मग 20 गुणिले 15 किती होतात? 300. 300 आणि काय म्हणायचं असते 300?
Pramod. Hai Pacik, Shetra. आयताचे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर आहे. तुझ्या आता प्रगती मला समजलं का शिकवलेलं? समजलं सर. आयताचं क्षेत्रफळ कसं काढायचं समजलं? सूत्र दिलेलं असते, त्या सूत्रामध्ये किमती ठेवायचं आणि गुणाकार करायचं आणि आलेल्या उत्तराला मात्र चौरस सेंटीमीटर असं लिहायचं. हो सर. हो सर. झालं लिहिणं? झालं सर. चौरस क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी. झालं का? झालं सर. हो सर. हा याच्यावरच एक वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आपण पाहूया. लांबी 4 मीटर. लांबी 4 मीटर. व रुंदी तीन मीटर. असलेल्या एका
Rango चार मीटर वर उंची तीन मीटर असलेल्या एका भिंतीला रंग द्यायचा आहे. एक चौरस एक चौरस मीटरला मीटरला एक चौरस मीटरला 25 रुपये 25 रुपये मजुरी असणार. मजुरी रंग देण्यासाठी रंग देण्यासाठी किती मजुरी द्यावी लागेल? प्रश्न थोड़ा वेगळा आहे, समजून घेणं महत्त्वाचं आहे. लांबी चार मीटर व रुंदी तीन मीटर असलेल्या एका भिंतीला भिंत आहे. लांबी आणि रुंदी आपल्याला दिलेली आहे. लांबी आणि रुंदी दिले की ध्यानात राहू द्यायचं की आयात आकृती भिंत आहे, आयात आहे. लांबी आणि रुंदी दिले की काय लक्षात राहू द्यायचं? आयात आकृती भिंत आयात. एका भिंतीला रंग द्यायचा आहे. एक चौरस मीटरला 25 रुपये मजुरी असल्यास रंग देण्यासाठी किती मजुरी द्यावी लागेल? आपला हे दोन प्रश्न एका याच्यात दिलेले. दोन्हीचा विचार करायचा नाही, आपण पहिल्या प्रश्नाचा विचार करायचा. लांबी चार मीटर व रुंदी तीन मीटर असलेली एक भिंत आहे, त्या भिंतीचं आपण क्षेत्रफळ काढून घेऊया. क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू. दोन बाजू दिलेले आहेत, लांबी आणि दोन बाजू दिलेले आहेत की नाही? एक बाजूची लांबी आपल्याला दुसऱ्या बाजूची तीन मीटर किती होईल? बारा. भिंतीचं किती क्षेत्रफळ आलं? 12 चौरस मीटर. 12 12 चौरस 12 चौरस मीटर मीटर
आता बघा दुसरा प्रश्न एक चौरस मीटरला 25 रुपये एका चौरस मीटरला किती येते म्हणलंय 25 रुपये 25 रुपये 12 चौरस मीटरला किती येईल ते करावं लागेल आपल्याला मजुरी काढायची बरोबर एक मीटर बरोबर 12 मीटर बरोबर म्हणून काय करायचं 12 गुणिले 25 बरोबर 25 300 बरोबर 300 काय 300 रुपये रुपये खर्च येईल चौरसाचा क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू वेगळ्या पद्धतीचं उदाहरण होत आयताकृती भिंत होती आयताकृती भिंतीचं आपण क्षेत्रफळ काढलं आता एका चौरसाचं क्षेत्रफळ काढूया आपण सेंटीमीटर बाजू सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा क्षेत्रफळ काढा काढा पाहू कोणा कोणाला येते गणिताला सूत्र लिहायचं चौरसाचे बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी रुंदी क्षेत्र
बाजूची लांबी किती आहे पंधरा सेंटीमीटर सेंटीमीटर सांगा पाहू 15 × 15 किती होता 30 हा 15 × 15 = 225 मग त्या आयताचं त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती आलं म्हणून या चौरसाचे चौरसाचे क्षेत्रफळ225 चौरस मीटर आहे सरफराज सरफराज माईक चालू कर प्रगती संस्कृती अक्षरा माईक चालू कर केलं सर अनिता हॅलो झालं समजलं का आयताचं क्षेत्रफळ एका आयताची लांबी आहे धन्यवाद
आयताच्या क्षेत्रफळाचा बरं क्षेत्रफळ मध्ये आणि परिमिती मध्ये काय फरक आहे तुमच्या लक्षात परिमिती मध्ये